हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला या यूपीनवरची डिझाईन कशी बनवायची ती दाखवणार आहे. एक ऑलरेडी मी ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी बनवून ठेवले. हे बघा, इथे मी यूपीन नंबर 5 घेतलेले आणि हुक 175 mm घेतलेलं आहे. व्हाईट कलरचा मी उलन वापरला, इथे वर्धमान उलन आहे. चला तर मग स्टार्ट करूया बनवायला. अगोदर मी यूपीनमधून हा जो स्टँड आहे प्लास्टिकचा काढून घेणार आहे. त्यानंतर यूपीनच्या बॅक साईडला मी हा धागा टाकून घेतला आहे. इथे राईट साईडचा जो धागा आहे इथे लेफ्ट साईडला घेणार. लेफ्ट साईडचा जो आपण हा घेतला आहे धागा इथे राईट साईडला घेणार. त्यानंतर हा धागा इथून बॅक साईडने आपल्याला वरती काढायचा. इथे इथे मिडलला आपल्याला गाठ बांधून घ्यायचे. हे बघा, इथे एक मिडलला गाठ मारले. मी दुसरी पण गाठ मारून घेणार आहे, नाही मारली तरी पण चालते. हा जो प्लास्टिकचा जो स्टँड आहे तो मी इथे लावून घेणार पुन्हा यूपीनमध्ये. आता मी हुकचा वापर करणार आहे. इथे हा जो आपला उलण आहे तो राईट साईडने इथे फिरवून घ्यायचा आहे. हा धागा तसंच ठेवायचा इथे राईट साईडला. इथे जे आपण मध्ये गाठ घेतली होती मिडलला तिथून खालून आपल्याला सुई घ्यायची. धागा आपल्याला वरती काढून घ्यायचा असा. स्लिप नॉट करून घ्यायचे इथे. दाखवते, हा धागा राईट साईडने आल्यावर इथून सुई टाकायचे. हा जो राईट साईडचा धाग्याचा आपला साईड आहे वरती काढून घ्यायचे. ते स्लिप नॉट टाकून घ्यायचे अगोदर. त्यानंतर इथून ह्या लूपमधून सुई बाहेर काढायची. सुई बॅक साईडने इथे पुन्हा ह्या लूपमध्ये टाकायचे. हा जो लूप आहे तो लूज नाही ठेवायचा आहे. हा बघा, धागा खेचून घ्यायचा आहे. नंतर यूपिन फिरवून घ्यायची अशी. हा धागा पण इथे फिरला पाहिजे, इथे वरती इथे. त्यानंतर हा जो पहिला राऊंड आपण घेतला इथे, हे बघा, इथे सुई टाकून आपल्याला हा धागा वरती बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर मुक्का खांब बनवून घ्यायचा.
पुन्हा मी इथून सुई बाहेर काढणार. इथे बॅक साईडने या लूपमध्ये टाकून घेणार आहे. यू पिन परत मी फिरवून घेणार. धागा पण इथे फिरला पाहिजे आपला. हा जो दुसरा राऊंड झाला इथे, हा बघा, हा दोघांच्या मधून इथून खालून सुई घ्यायचे. हा धागा इथून काढून घ्यायचा आणि मुक्का खांब बनवायचा. पुन्हा इथून सुई काढून घेणार इथे पाठीमागून सुई टाकून घेणार. धागा खेचायचा आहे पुन्हा. परत यू पिन फिरवायची आहे. धागा पण हा फिरला पाहिजे उजव्या बाजूनी. पुन्हा लेफ्ट साईडनी ही डिझाईन आहे. इथे तिसऱ्या राऊंडच्या खाली पुन्हा सुई खालून घेऊन मुक्का खांब बनवून घ्यायचा. पुन्हा मी सुई बाहेर काढली. बॅक साईडने सुई टाकून घ्यायची. धागा हा खेचून घ्यायचा आहे. पुन्हा फिरवून धागा पण फिरवायचा आहे. पुन्हा या तिसऱ्या लाईनीमध्ये इथे मध्ये मुक्का खांब बनवून घ्यायचा. पुन्हा यू पिन मी फिरवून घेतली. धागा पण आपला त्यासोबत फिरला आहे. हा जो चौथा राऊंड आहे इथे बघा, इथे सुई टाकून घेतली मी. धागा वरती काढून घ्यायचा आपला. मुक्का काम केला. पुन्हा सुई काढली इथे बॅक साईडनी टाकून यू पिन फिरवून घेतली. हा धागा पण फिरलाय. मुक्का काम करून घ्यायचा. पुन्हा मी इथे सुई काढणार. बॅक साईडने सुई टाकून घेणार. इथे यू पिन फिरवून घ्यायची. पुन्हा ही जी वरची पहिली लाईन आहे मुक्का खांब बनवून घ्यायचं इथे. पुन्हा मी यू पिन फिरवते. इथे धागा पण आला पाहिजे आपला राईट साईडला. पुन्हा लेफ्ट साईडला इथे वरच्या लाईनमध्ये धागा काढून घ्यायचा. वरती मुक्का खांब बनवायचा. पुन्हा सुई काढून मी इथे बॅक साईडला सुई टाकले. इथे टर्न मारून घेतलं मी यू पिन. धागा पण आला इथे. लेफ्ट साईडला लूप टाकून आपल्याला हा धागा वरती काढून घ्यायचा आणि मुक्का खांब बनवायचा. इथे आपण जेव्हा यू पिन जेव्हा आपण अशी फिरवून घेतो इथे, तेव्हा हे ही जी लाईन आहे ती इथे वाढत वाढत जाते. पुन्हा आपण इकडची प्रोसेस करायची. पुन्हा इथे सुद्धा ही लाईन वाढत वाढत जाते.
खूप लूज सुद्धा नाही ठेवायचं आहे आणि जास्त फिट पण नाही विणायचं आहे. आपल्याला किती डिझाईन हवी आहे त्याप्रमाणे आपण ही पट्टी वाढवत वाढवत जायची आहे. हे बघा एवढे मी बनवून घेतलं आहे. पुढे अजून मी 2-3 राऊंड परत एकदा दाखवते. हे बघा इथून सुई आपल्याला काढायची आहे ह्या लूपमधून मधल्या. पुन्हा सुई इथे बॅक साईडने लूपमध्ये टाकायची. धागा खेचून घ्यायचा आहे. यूपिन फिरवून घ्यायचे. हा धागा पण आपला इथे फिरला पाहिजे. नंतर लेफ्ट साईडला ही जी डिझाईन आहे वरची तिथे सुई टाकून धागा काढून घ्यायचा आहे वरती आणि मुक्का खांब बनवायचा आहे. पुन्हा इथून सुई काढली. इथे बॅक साईडला सुई घेतली मी. धागा खेचून घेतला. पुन्हा यूपिन फिरवून घ्यायची. आपला धागा पण इथे आला पाहिजे. पुन्हा सुई काढायची. इथून बॅक साईडनी सुई मी घेतली. इथे फिरवून घेतला मी धागा. यूपिन फिरवून घेतली. हा धागा पण आपला फिरून आला पाहिजे राईट साईडला. इथे लेफ्ट साईडला जी वरची डिझाईन आहे बघा इथे सुई टाकून आपल्याला हा धागा वरती काढून घ्यायचा आणि मुक्का खांब बनवायचा. पुन्हा इथून सुई मी बाहेर काढली. इथे बॅक साईडला फिरवून घ्यायची आहे यूपिन. इथे धागा पण आला पाहिजे. पुन्हा हा जो पहिला राऊंड आहे तिथे सुई टाकून घेणार. हा जो बॅक साईडचा धागा आहे तो इथे वरती काढून घेणार मी आणि मुक्का खांब करून घ्यायचा. सेम असंच ही जी प्रोसेस आहे तीच आपण पुढे पुढे करत जाणार आहे. तुम्हाला ही जी पट्टी किती हवी आहे त्याप्रमाणे बनवून घ्यायची. त्यानंतर काढायच्या टायमाला इथे हा स्टँड जो आहे प्लॅस्टिकचा तो मी बाहेर काढून घेणार. पूर्ण नाही काढायचं आहे. पुढे अजून आपल्याला वाढवायची असेल पट्टी तर इथे हे मी 5 लाईनी असंच ठेवले आहेत. इथून पण मी 5 लाईनी सेम दोन्ही बाजूनी 5 लाईन मी बनवून तसेच ठेवणार आहे यूपिनमध्ये. बाकीच्या काढून घेणार. हे बघा त्यानंतर हे प्लास्टिक इथे हा जो स्टँड आहे तो लावून टाकणार आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला केवढी हवी आहे डिझाईन केवढी इथे आपल्याला कुठे कट करायची कैचीनी कट करून घ्यायची. नाहीतर मी अशी फोल्ड करून सुद्धा ही वरची डिझाईन
इथे यूपीन मध्ये आपल्याला वरची डिझाईन अजून वाढवायची असेल तर इथे आपण हे गुंडाळून इथे बांधून सुद्धा ठेवू शकतो आणि वरती डिझाईन वाढवू शकतो. हे बघा मी आता पूर्ण काढून दाखवले तुम्हाला. इथे ही माझी आपली डिझाईन येते अशी. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.